नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आहे वीस जुलै दोन हजार वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी आपण जर चॅनलला चा जर पहिल्यांदा जर भेट दिली असेल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेव्हा व्हिडिओ सकाळी सात वाजता अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल या ठिकाणी दररोजच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ हा फक्त आपला बारा मिनिटाचा असतो बारा मिनिटांमध्ये आपण बारा प्रश्नांचा अभ्यास करत असतो हे बारा प्रश्न जे काय आहेत ते फक्त क्वेश्चन आणि आन्सर एवढ्याच फॉर्मॅटमध्ये नसून आपण त्या बारा प्रश्नांचा इतरही आजूबाजूची माहितीसुद्धा घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि बारा प्रश्न झाल्यानंतर जो काही शेवटचा प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर काल विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया काल तुम्हाला काय प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो की फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल इंग्लंड क्रोशिया कतार यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे सर्वांचं अभिनंदन याचं पर्याय क्रमांक योग्य काय असणार आहे पर्याय क्रमांक सी कतार या देशामध्ये फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस आयोजित केला जाईल पाहूया आता आपला आजचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी कोणत्या देशाने ओफेक सोळा गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात प्रक्षेपित केलं आहे यूएसए एस ए जपान चायना की इस्रायल तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल या देशाने ओफेक सोळा गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात प्रक्षेपित केलं गेलं आहे या ठिकाणी इस्रायल या देशाचं वर्णन करण्यात आलं आहे तर इस्रायलबद्दल आपण दोन तीन गोष्टी जाणून घेऊया इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत बेंजामिन नेतान याहू इस्रायलची कॅपिटल म्हणजेच राजधानी आहे जेरुसालेम आणि इस्रायलची करन्सी म्हणजे चलन आहे इस्रायली शेकेल ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघूया खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिलं असं राज्य बनले आहे जेथे सर्व घरांमध्ये एल पी जी गॅस कनेक्शन बसवले गेले आहेत किंवा एल पी जी गॅस कनेक्शन आहेत उत्तर प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश या राज्यातील किंवा हा जो काही राज्य आहे ते देशातील पहिलं असं राज्य बनले आहे तेथे जेथे सर्व घरांमध्ये एल पी जी गॅस कनेक्शन बसवलेलं आहे या ठिकाणी हिमाचल प्रदेशचं वर्णन करण्यात आलं आहे तर हिमाचल प्रदेशबद्दल दोन तीन गोष्टी जाणून घेऊया हिमाचल प्रदेशची स्थापना केव्हा झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे सध्याचे गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला ठीक आहे जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा बघूया कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या नेकर सन्मान योजनेअंतर्गत विनकरांना वार्षिक टिंबटिंब वार्षिक आर्थिक मदत मिळणार आहे एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये की चार हजार रुपये तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी जे काही विनकर आहेत त्यांना वार्षिक दोन हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत नेकर सन्मान योजनेअंतर्गत आणि कोणत्या सरकारने कर्नाटक राज्य सरकारने या ठिकाणी कर्नाटक राज्य सरकारचं वर्णन करण्यात आलं आहे तर कर्नाटक राज्य सरकारबद्दल दोन तीन गोष्टी जाणून घेऊया कर्नाटक राज्य सरकारची स्थापना केव्हा झाली किंवा कर्नाटक राज्याची स्थापना केव्हा झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बी एस येदियुरप्पा कर्नाटक राज्याचे राज्यपाल कोण आहेत वाजुभाई वाला आणि कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे बेंगलुरू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये त्याच्या क्वेश्चनच्या आजूबाजूची माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्यामुळे आपली ही जी काही सकाळची सात वाजताची सिरीज आहे त्यात तुम्हाला कसल्याही हालतीत तुम्हाला सकाळी सात वाजता येऊन व्हिजिओ बघायचा आहे कारण तुम्हाला चोवीस तासातले फक्त दहा ते बारा मिनिट चालू घडामोडीशी द्यायची आहेत जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असो ऐन परीक्षेच्या वेळी तुमचा गडबड गोंधळ उड उडणार नाही या ठिकाणी पाहूया प्रश्न क्रमांक चौथावा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावित अध्यादेशानुसार हरियाणामध्ये टिंबटिंब खाजगी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या स्थानिक उमेदवारासाठी राखीव ठेवल्या जातील पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के की पंच्याऐंशी टक्के की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए जे काही खासगी क्षेत्रातील नोकऱ्या असतील त्याच्यातील पंचाहत्तर टक्के ह्या नोकऱ्या त्या राज्यातील स्थानिक उमेदवारासाठी राखीव जातील किंवा राखीव ठेवल्या जातील असं कोणत्या राज्य सरकारने केलेलं आहे हरियाणा राज्य सरकारने ठीक आहे तर हरियाणा राज्य सरकारबद्दल दोन तीन गोष्टी जाणून घेऊया हरियाणा राज्याची स्थापना केव्हा झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे मनोहर लाल खट्टर हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि हरियाणा राज्याची कॅपिटल म्हणजेच राजधानी काय आहे चंदीगड ठीक आहे आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न क्रमांक पाचवा बघूया पुढील पैकी कोणत्या राज्य सरकारने दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रे स्कॅनिंग ॲप सेल्फ स्कॅन नावाचं ऍप सुरू केलं आहे आसाम उत्तर प्रदेश तमिळनाडू की पश्चिम बंगाल तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल या राज्य सरकारने दस्तऐवज म्हणजे आपले जे काही इम्पॉर्टंट कागदपत्रे वगैरे असतात ते स्कॅनिंगचं ॲप तर ज्या ॲपचं नाव आहे सेल्फ स्कॅन हे ॲप सुरू केलेलं आहे या ठिकाणी पश्चिम बंगालचं वर्णन करण्यात आलं आहे तर पश्चिम बंगालची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला पश्चिम बंगालचे सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत जगदीश धनखड आणि पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे कोलकाता ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहावा बघूया खालीलपैकी कोणत्या बँकेने त्वरित कर्ज वितरणासाठी सेकंड लोन योजना सुरू केली आहे ऍक्सिस बँक एच डी एफ सी बँक एस बँक की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहाव्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक सी एस बँकेनं त्वरित कर्ज वितरणासाठी सेकंड लोन नावाची योजना सुरू केलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जुलै महिना चालू आहे त्यामुळे जुलै महिन्यातील काही महत्त्वाच्या दिवसावर आपण एकदा नजर टाकूया कारण की जेव्हाही दररोज मी ही स्लाईन टाकतो त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना आता हे जे काही इम्पॉर्टंट डेज आहेत ते डायरेक्ट लक्षातच राहून चालले आहेत ठीक आहे त्याच्यामुळे एक जुलैला तीन प्रकारचे दिवस असतात एक तर पहिला दिवस असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस जो की डॉक्टर बी सी रॉय यांच्या जन्मदिवशी साजरा करतात त्यानंतर एक जुलैलाच महाराष्ट्र कृषी दिन सुद्धा असतो तो वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो आणि एक जुलैला जी एस टी डे म्हणून सुद्धा साजरा करतात त्यानंतर अकरा जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस ज्याला की आपण काय म्हणतो वर्ल्ड पॉप्युलेशन डे त्यानंतर एकोणीस जुलैला असतो विद्यार्थी मित्रांनो बँक राष्ट्रीयकरण दिवस त्यानंतर बावीस जुलैला असतो राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिवस त्यानंतर सव्वीस जुलैला असतो कारगिल विजय दिवस त्यानंतर अठ्ठावीस जुलैला असतो सामाजिक आरोग्य दिन याच्यापैकी तुमच्या दृष्टीने जे पण तुम्हाला इम्पॉर्टंट डेज वाटतात ते तुम्ही लगेच वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा ह्या व्हिडिओ पॉज करून या स्लाईडचे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता ठीक आहे वळूया आपल्या आता सातव्या प्रश्नाकडे सातवा प्रश्न काय म्हणतो आखाती देशातील रहिवाशांच्या संख्येवर मर्यादा घालणारे एकसाठ कोटा बिल खालीलपैकी कोणत्या देशाने मंजूर केलं आहे ओमान कुवेत सौदी अरेबिया की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सातव्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी कुवेत या देशातील रहिवासांच्या संख्येवर मर्यादी घालणारी बिल जे काय आहे ते कुवेत या देशाने मंजूर केलेलं आहे म्हणजेच कोणत्या देशातील रहिवाशांच्या संख्येवर मर्यादा घाल घालणारं आखाती देशातील रहिवासांच्या संख्येवर मर्यादी घालणार आहे कोणतं बिल एकसाठ कोटा बिल आणि कोणत्या देशाने मंजूर केलं कुवेत या देशाने मंजूर केलेलं आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा बघूया नुकतीच श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय भारताच्या आर्थिक मदतीने बांधण्यात आलं आहे त्याचे उद्घाटन टिंबटिंबमध्ये करण्यात आलं आहे नेपाळ भूतान श्रीलंका की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए नेपाळमध्ये श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय हे जे काही विद्यालय आहे ते भारताच्या आर्थिक मदतीने बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा बघूया एका नवीन संशोधनात असे आढळले आहे की अगदी आजारी कोविड नाईन्टीनचा रुग्ण देखील टी पी तयार करतात जे विषाणूविरुद्ध लढायला मदत करतात तर ह्या ज्या काही टी पेशी आहेत त्या टिंबटिंबमध्ये तयार होतात पायनल बॉडी पिट्युटरी ग्रँड किंवा पिट्युट्युरी ग्रंथी स्वादिपिंड किंवा थायमस ग्रंथी तर विद्यार्थी मित्रांनो नवव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी थायमस ग्लांड किंवा थायमस ग्रंथी यामध्ये या टी पेशी नावाच्या पेशी तयार होतात या ठिकाणी प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक विनंती हा जो काय आपला मराठी भाषेतला किंवा मायबोली भाषेतला हा जो काय चालू घडामोडीचा दररोज सकाळी सात वाजता उपक्रम होतो हा जो तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करून तुमचा सपोर्ट आहे किंवा तुमचा आम्हाला पाठिंबा हे दाखवू शकता जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी अजूनही आपल्या अशा कंटेंटपासून दूर आहेत किंवा वंचित आहेत तर कृपया करून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही सजेशन किंवा त्रुटी जर सांगायच्या असतील तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा बघूया अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने टिंबटिंबच्या तटरक्षक दलाशी सागरी ब संबंध वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे श्रीलंका लावोस इंडोनेशिया की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो दहाव्या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक सी हा प्रश्न मी डबल घेतला आहे का तर कारण की विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा आन्सर म्यानमार असं दिलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो तसं नाही आहे मी इंटरनेटवरती क्रॉस चेकसुद्धा केलेलं आहे तर ते जे काही सामंजस्य करार झाला आहे तो इंडोनेशियाच्या तटरक्षक दलाशी सागरी संबंध वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे भारतीय तटरक्षक दलाने त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही चेक सुद्धा करून घ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघूया जे एल एलने ग्लोबल रियल इस्टेट ट्रान्सपरन्सी इंडेक्स दोन हजार वीस मध्ये भारताला टिंबटिंबवा वा स्थान दिलं आहे चोवीसावा चोवी चौतीसावा चोवी चौवेचाळीसावा की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक बी म्हणजेच चौतीसावा स्थान दिलेलं आहे आणि आजचा तुम आज शेवटचा प्रश्न बघूया बारावा अलीकडेच जागतिक बँकेने भारतात गंगा पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी टिंबटिंब कर्जाचा करार केला आहे चारशे दशलक्ष शंभर दशलक्ष दोनशे दशलक्ष की पाचशे दशलक्ष तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए चारशे दशलक्ष कर्जाचा करार केला आहे कोणी जागतिक बँकेने या ठिकाणी जागतिक बँकेचं वर्णन करण्यात आलं आहे त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात वर्ल्ड बँक तर त्याच्याबद्दल दोन तीन गोष्टी जाणून घेऊया वर्ल्ड बँकची स्थापना केव्हा झाली जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला वर्ल्ड बँकचे फाउंडर कोण आहेत जॉन अँड हॅरी वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत डेव्हिड मालपास ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ओलाने आपला डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर किंवा कोणत्या माफ करा कोणत्या ॲपबरोबर भागीदारी केली आहे पेटीएम गुगल पे फोनपे की मोबिक्विक तर विद्यार्थी मित्रांनो जे पण आन्सर असेल तुम्ही कमेंटद्वारे नक्की बिंदास कमेंट, कमेंट करून सांगा तुमचा आन्सरची वाट आम्ही दररोज नेहमी आतुरतेने बघत असतो आणि शेवटी एवढंच बोले की या व्हिडिओची जर एफ डाऊनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि शेवटी सर्वांना एकच बोलतो की व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि जो काही तुमचा सपोर्ट भेटत आहे जो काही तुमचं लाईक भेटत आहे जे काही तुमच्या कमेंट्स भेटत आहेत जे काही तुमचं शेअरिंग भेटत आहे ते सर्व खूप मनापासून खूप मनाला लागतं खूप मनाला छान वाटतं अजूनही अजूनही असं वाटतं की किती चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करू किती चांगल्या प्रकारे तुमच्यासमोर शो करू ठीक आहे सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जे कोणी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अजूनही वंचित आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा तुमच्या काही त्रुटी सजेशन असतील तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा शेवटी एवढं एकच उद्या सकाळी सात वाजता भेटूया आणि शेवटा सगळ्यांना म्हणतो की व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र